नमस्कार. आपण आता देशदूतच्या माध्यमातून गिरनारा गावात आलेलो आहोत. गिरनारा, सडगाव, वडगाव या परिसरातल्या शेतकऱ्यांच्या व्यथा आणि त्यांच्या झालेल्या पावसाच्या नुकसानीचाही आपण आढावा घेण्यासाठी इथे उपस्थित झालेलो आहोत. आपल्यासोबत आहेत गावातले ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी. आपण त्यांच्या भूमिका जाणून घेतो. आपलं नाव? मी अनिल पोपटराव थेटे, नाशिक तालुका काँग्रेस कमिटीचा अध्यक्ष म्हणून या भागात काम करतोय. नुकसान भरपाई असेल, कर्जमाफीसारखी योजना असेल, या सर्व योजनांची नुसती खैरात वाटता, खैरात न वाटता शेतकऱ्यांना सत्यामध्ये या योजना, म्हणजे नुकसान भरपाई असेल, कर्जमाफी असेल, ह्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचल्या नाही. हे पोहोचवण्याचं काम खऱ्या अर्थाने तुम्ही शासनाने केलं पाहिजे, जेणेकरून हा बळीराजा जो निस्तानाभूत झालेला आहे, या आसमानी संकटामध्ये, सुलतानी संकटांमध्ये जो निस्तानाभूत झालेला आहे, ते उभे राहण्याचं काम तुम्ही करायला पाहिजे. तर तुम्ही ठामपणे ह्या शेतकऱ्यांसाठी कुठल्याही योजना, कुठलाही पाठिंबा या ठिकाणी भरभक्कमपणे तुम्ही महाराष्ट्रातील, देशातील शेतकऱ्यांना देती नाही. म्हणून या ठिकाणी ह्या सर्व नुकसानीच्या माध्यमातून सर्व शेतकरी राजा, बळीराजा हवालदिल झालेला आहे. याला उभं करण्याचं काम तुमचं आहे. तुम्ही शेतकऱ्यांना चांगलीच चांगली साथ देऊन या ठिकाणी उभं केलं पाहिजे, अशी मी सर्व या पंचकृषीच्या वतीनं शासनाला, राज्यकर्त्यांना विनंती करतो. धन्यवाद. माझं नाव अतुल भास्कर निमसे, राहणार गिरनार तालुका, जिल्हा नाशिक. आमच्या द्राक्षबागाची थॉम्सन आहे, 5 एकर द्राक्षबाग आहे. त्याच्यामध्ये आजच्या अचानक आहे पावसामुळे बागेचा 15 ते 16 दिवस आहे. ॲक्सेस नायट्रोजन आणि ॲक्सेस पाण्यामुळे बागेचे पूर्ण गड जिरत आहे आणि 100% नुकसान आहे. हा गडाकरता आम्हाला वर्षभर कष्ट करावं लागतं आणि तो गड वर्षातनं एकदाच येतो. आणि हा वर्ष जर पूर्ण फ्री गेलं तर आम्ही काहीच करू शकत नाही. ही खाटी मैस असते ना सांभाळणं, ते हलाल करावा की ठेवा हा प्रश्न पडतो आम्हाला. निवृत्ती तुकाराम घुले, गिरनारा. ह्याच्या बाबतीत आता द्राक्षाच्या बाबतीत आपल्याला तुम्हाला हिरो लागून दिसताना आता हिरो आहे. पण बघा ही केवढी काळी झाली, तिला एकही घडली. बघा हे बघा, जिरून गेलं, जिरून गेलं म्हणजे तोंड समोर. या याला आज पाहताना, बाहेरून पाहताना असं वाटेल का बाबा द्राक्ष खूप जोरात आहे, चांगलं आहे, पण याला घडत नाही. आणि आता हा भाग जर फेल गेला तर चालू वर्षाचा खर्च अधिक पुढच्या वर्षी पीक येण्याकरता किंवा माल येण्याकरता जो खर्च येईल तोसुद्धा शेतकऱ्याला खर्च करावा लागेल. त्यामुळं आज ही शेती, द्राक्ष असो, तांबाटे असो आणि तुमचं कुठलंही पीक असो, आज या निसर्गामुळं, पावसामुळं धोक्यात गेले. आणि शेतकऱ्याला आज म्हणजे कर्जबाजारी तर झालाच, पण आत्महत्या केल्याशिवाय पर्यायसुद्धा नाही राहिला, कारण आधीच कर्जबाजारी झालेला आहे आणि त्याच्यात पुन्हा पुढचा पैसा कुठून उपलब्ध करायचा भांडवलासाठी, ती त्याला पंचायत आहे. त्यामुळं शासनानं शेतकऱ्याला पूर्ण एक तर या कर्जमाफी करावी आणि ही जी झालेली नुकसान आहे पीक भरपाई ती सुद्धा 100% दिली पाहिजे. माझं नाव बाळासाहेब सुभाष कसबे, राहणार गिरनारी, तालुका, जिल्हा नाशिक. माझे 10 एकर द्राक्ष बाग व 6 एकर तांबाट्या असून या पावसाने त्याचं अतोनात नुकसान झालेलं आहे. दिवसातून 3 वेळा पावडरी मारावं लागतात. मजूर 500 रुपये मजुरी मागतो आणि औषध दुकानवाले 100 ची बाटली 200 रुपयाला विकतात. सरकारची पण साथ नाही आणि निसर्गाची पण साथ नाही. आणि पीक विमा काय भानगड आहे तिथं आमच्याकडे कोणी आलंच नाही आजपर्यंत. तलाठी सर्कल कधी मळ्यात आले नाही, तुमचं काय नुकसान झाले, जागेवर टेबलवर बसून विचारता किती नुकसान आहे, असं तसं. आणि खूप हलातीची परिस्थिती आहे. या द्राक्षे बागाला 1-2 लाख रुपये खर्च करून आज पूर्ण जिरून गेला आहे तो. तंबाट्याला 1-1.5 लाख रुपये खर्च करून पूर्ण तंबाटा खराब होऊन गेला आहे. शेतकऱ्याला कर्ज भेटत नाही, सोसायट्या बंद पडल्या, बँकांमध्ये गेलं तर सिविल चेक करतात. शेतकऱ्यांनी काय करायचं? सावकाराकडे जावा तर जमीन विकल्याशिवाय सावकाराचे पैसे देता येत नाही. तरी सरकारने आता याच्याकडे गांभीर्याने लक्ष द्यावं हीच विनंती. माझं नाव धनंजय विश्वासराव मोगल. गेल्या 20 वर्षामध्ये मला पहिलंच वर्ष असं लाभलं का द्रा पावसानं
आपल्या द्राक्ष बागेचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान करून आणि जे फ्लावरिंग फ्लावरिंग स्टेजला म्हणजे 35 ते 40 दिवसामध्ये जे बाग आल्या त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात कूज झाली. या कुजेमध्ये इतकं नुकसान होणार आहे, अजून झाडाला सूर्यप्रकाश नाही त्याच्यामुळं झाड पूर्ण काम करत नाही. खाली मुळी पावसामुळे अडचणीत आल्यामुळं झाडाला पूर्ण वरती मुळ्या फुटल्या आहे आणि त्यामुळं पानामधून जर झाडाला अन्न मिळत नाही तर हे द्राक्षे पण किती जगतील याचं आम्हाला गॅरंटी राहिलेली नाही. आम्ही निर्यातक्षम द्राक्षाचं काम करतो, एकरी साधारण आम्हाला 3.5 ते 4 लाख रुपये एकरी खर्च येतो, त्यापैकी आमचा जवळजवळ 60% खर्च पूर्ण झालेला आहे. पावसामुळे आमच्या सगळ्या पावडरींचे खर्च डबलीनं झाले म्हणून खर्च आत्ताच पूर्ण आमचा 60% होऊन गेला आहे. आता आमचे राहिले आत्ता 100 दिवस बागा जागवायच्या, तर 40 दिवसात आमचा 60% जर खर्च होऊन आणि जर काही कुठल्याही प्रकारे आम्हाला जर त्याचा फायदा मोबदला झाला नाही तर आम्ही आर्थिक अडचणीत येऊ. आणि एक पुढचं भविष्य अजून आम्हाला 15 दिवसात समजलं. आत्तापर्यंत आम्हाला शासनाची कुठलीही मदत नाही, आम्ही सगळं स्वतःच्या पायावर उभं राहून स्वतःचे खर्च करून बँका सोसायट्या सगळं बंद झालेलं आहे, त्याच्यातून भांडवल तयार करून त्या पद्धतीने काम चालू आहे. मी शंकर अंबादास कसबे, वाडगाव. द्राक्ष बागेला एप्रिल छाटणीनंतर खूप खर्च केला आणि आत्तापर्यंत खूप अपेक्षा होती की माल चांगले निघतील, पण पावसामुळे माल खूप कमी निघाले, कमकुवत निघाले. त्यातनं वाचवण्याचा प्रयत्न केला, फेल काढली, खूप खर्च झाला आत्तापर्यंत. आणि इतका खर्च करूनही चांगला प्रतिसाद मिळाला नाही बागेकडनं, त्याच्यामुळे आम्ही 2 एकर द्राक्ष बाग तोडतो आहे आता. आणि पावसाने खूप हाल केले, खूप बेकारी आहे यावेळेस. बस काय.